नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटी चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरही क्लिक करा। नमस्कार, वेज व्हरायटीज या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आंबा सीजन सुरूच आहे, तर असा एक छान आंब्याचा गोड पदार्थ आज आपण पाहणार आहोत, आम्रखंड किंवा मँगो श्रीखंड। आता आपण इथे घट्टसर दही घेतलेलं आहे, शक्यतो साईचं दही घ्यायचं, म्हणजे आम्रखंड खूप छान होतं। आता आपण हे घट्टसर दही एका फडक्यात बांधून घेऊया। आता आपण इथे एक ताटली घेतलेली आहे, त्याच्यावरती चाळण ठेवून घेऊया। शक्यतो चाळण ज्याला बेस असेल अशी घ्या, जर बेसवाली चाळण नसेल तुमच्याकडे तर खाली एखादी तिवई वगैरे ठेवा आणि त्याच्यावरती चाळण ठेवा आणि त्याच्यावरती एखादा असा कॉटनचा फडका घालून घ्या आणि त्याच्यात आपलं हे दही घालून घेऊया। आणि छान या फडक्याला अशी गाठ मारून घेऊया। आपण या दह्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत, बघा पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। त्याच्यासाठीच आपण ही चाळण आणि ताटली ठेवलेली आहे खाली। हे साधारण आपल्याला एक 8 ते 10 तास असं ठेवून द्यायला लागेल, जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल। अशी घट्ट गाठ बांधून तुम्ही पाहिजे तर त्याच्यावरती एखादं जड किंवा वजनदार वस्तू ठेवू शकता, जेणेकरून या दह्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि हे दही कोरडं होईल। आता इथे आपला चक्का तयार झालेला आहे। जेवढा आपला चक्का असेल तेवढीच आपण साखर घ्यायची आहे आणि हे दोन्ही छान 3 ते 4 तास मिक्स करून ठेवायचं आहे। हे अशा प्रकारे आपण साखर आणि चक्का मिक्स केलं की साखर छान विरघळते आणि तोंडाला कचकच नाही लागत। अगदीच जर का तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता। असं साखर आणि चक्का छान मिक्स करून ठेवूया। आता आपला हा चक्का आणि साखर छान एकजीव झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता साखर ही छान विरघळलेली आहे। आता आपण हे मिश्रण पुरण यंत्रामधून काढून घेऊया। इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावरती हे पुरण यंत्र ठेवूया आणि हे मिश्रण ह्याच्यात घालून घेऊया। आता आपण हे छान असं पुरण यंत्रात वाटून घेऊया। आता आपण पुरण यंत्रामध्ये याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता हा थोडासा आमरस याच्यात घालून छान मिक्स करून घेऊया। आमरस म्हणजे आपण फक्त आंब्याच्या फोडी करून त्याची मिक्सरला बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे। असं छान आता आपला आम्रखंड तयार झालेला आहे। याचा कलरही बघा किती सुंदर आलेला आहे। तुम्ही हवं तर आणखीन याच्यात थोडासा अजून आमरस घालू शकता। याच्यात कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहेत, हा नॅचरल ओरिजिनल कलर आहे। जर का तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यात आंब्याच्या फोडीही घालू शकता, फोडीयुक्त आम्रखंडही तुम्ही सर्व्ह करू शकता। याच्यात छोटे छोटे असे आंब्याच्या फोडी करून घेतलेले आहेत, त्याही आपण याच्यात मिक्स करून घेऊया। आता आपलं हे छान फोडीयुक्त आम्रखंड तयार आहे। तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करू शकता। आता आपलं हे परफेक्ट फोडीयुक्त आम्रखंड तयार आहे। आता एक किचन टिप खास तुमच्यासाठी, जर का तुम्हाला दह्याचा आंबटपणा घालवायचा असेल तर दह्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्या आणि त्याच्यात किंचितसं दूध घालून छान ब्लेंड करून घ्या,
दही छान गोड होईल।